आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. अहमदनगर सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी हायकोर्टात 5 आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे, तर एका आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या 2013 सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 पैकी 5 दोषी आरोपींची फाशी मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे, तर अशोक नवगिरे या आरोपीला न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केला आहे. नवगिरे यांच्या वतीने ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी युक्तिवाद केला होता. खोट्या प्रतिष्ठेसाठीचा हा खटला दुर्मिळातला दुर्मिळ असल्याचं स्पष्ट करत नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने 7 पैकी 6 आरोपींना दोषी ठरवलं होतं, तर अशोक फलके या आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर पोपट दरंदले, प्रकाश दरंदले, रमेश दरंदले, गणेश दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुर्हे या दोषींनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं होतं, तर राज्य सरकारच्या वतीने फाशीची शिक्षा कायम ठेवण्यासाठी हायकोर्टात याचिका केली होती. 1 जानेवारी 2013 सोना येथील नेवासा फाटा इथे 3 तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती.